एक डिसेंबरपासून नवीन घंटागाडी सातपूर व पंचवटी विभागासाठी सुरू केलाय. प्रभागातील महिला भगिनींना व नागरिकांना नवीन घंटागाडीमध्ये कचरा टाकताना अनेक समस्या येत आहेत. या संदर्भात सातपूर विभागातील घंटागाडी संदर्भात प्रभागातील नागरिकांनी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. तर पंचवटी विभागातील घंटागाडी संदर्भात प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रत्यक्षात सातपूर व पंचवटी परिसरातील माता भगिनी व नागरिकांना नवीन घंटागाडीमध्ये कचरा टाकताना आणि घंटागाडीबाबत अनेक समस्या असल्याचं समोर आलंय. या प्रश्नी आज मनपा आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासोबत बैठक पार पडली व नागरिकांना कचरा टाकण्यास होणाऱ्या त्रासाबद्दल व इतर समस्येबाबत संपूर्ण माहिती सांगितली. या संदर्भातील संपूर्ण फोटो व व्हिडिओ आयुक्त यांना यावेळी दाखविण्यात आले व निवेदन देण्यात आले. टेंडरच्या अटी शर्तीप्रमाणे संबंधित मक्तेदाराने वाहने उपलब्ध करून दिली नसल्यास, टेंडरप्रमाणे घंटागाडीबरोबर मनुष्यबळ नसल्यास, संबंधित मक्तेदार निविदेच्या अटी शर्तीचे पालन करीत नसल्यास त्यास टेंडरप्रमाणे दंड आकारण्यात येईल व गरज पडल्यास त्या मक्तेदारास ब्लॅकलिस्ट सुद्धा करण्यात येईल असे आश्वासन मनपा आयुक्तांनी यावेळी दिले. यावेळी माजी सभागृह नेता दिनकर पाटील, माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने, गोकुळ निगळ, प्रभाग समिती सदस्य विजय भांदुरे, सातपूर सोसायटी चेअरमन दिलीप भांदुरे, मोहन बंदावणे, किशोर मुंतडा, कांतीलाल भांदुरे आदी जण उपस्थित होते. नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.